आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा लढा उभा राहत असताना खरं तर ह्याला लढा म्हणता येत नाही, ही एक समाजाची वेदना आहे. मार्केटमध्ये गेलं त्याला व्यापाऱ्यांनी लुटलं जाते, कारखान्याला उसण्या घातला तिथं कारखानदारांनी लुटलं जाते. एका बाजूला आम्ही अल्पउदारक झालो, दुसऱ्या बाजूला जे आम्ही पिकवतो या त्याला हमी भाव मिळत नाही, त्यामुळं आमचं दारिद्र्य गरिबी ही वाढायला लागली या. आणि मराठा समाज एवढी पूर्ण जगातसुद्धा कुणी आत्महत्या केल्या नसतील्या, त्याला जर 90% मार्क असली आणि दुसऱ्या जी ओबीसीत आहे त्याला 60% असली 70% असली तर त्याला नोकरी लागते आणि 90%वाल्याला लागत नाही. 70%वाला साहेब होतोय आणि 90%वाला शिपाई होतोय, त्यांना आदेश द्यायचा आणि ह्यांनी खाली ऐकायचं. सगळ्या अवलादी इकडे काँग्रेसमध्ये आले की ती जाई द्या, आणि काँग्रेस बरबाद झालं की भाजपमध्ये गेले अवलादी ती जाई द्या. तर ही मुळापासून ही अवलाद नष्ट करायला लागेल. आमदार खासदार मंत्र्यातलं जी मराठा आहे ह्या अवलादीला आरक्षणच नको आहे. ह्यांना गोरगरीब मराठ्यांना असंच ठेवायचं, ह्यांचं उम्र रोज जिजवायला पाहिजे. काय ही जर सुधारली, ह्यांची जर शहाणी झाली, पोरं नोकरी लागली तर ह्यांच्या खुडच्या निघते द्या ना. दुष्काळानं शेती पिकना आणि आरक्षणामुळं पोरांना शिकता येईना आणि आमदार खासदार याच्यावर लक्ष देईनात, हा खरा तर या ठिकाणचा मूळमुद्दा आहे. नारायण राणे असतील त्यांना संसदेतले प्रश्न त्याचं उत्तर देता येत नाही नीट, इंग्लिशमध्ये देता येत नाही, मराठी देत नाही, हिंदीत देता येत नाही. आणि ते येऊन मराठ्याला मला 96 कळेल, मला आरक्षण नको भाषा करतात. रामदास कदम तीच परिस्थिती. आज सवर्णांना 10% आरक्षण कुठे सुप्रीम कोर्टानं मंजूर केलं, केंद्रातल्या दोन्ही केंद्र म्हणजे विधानसभा असेल, विधानसभा ह्याच्यात असेल किंवा राज्यसभेत दोन्ही संसदेत मंजूर केलं, ते कुठलाही बेस घेऊन मंजूर केलं त्याने, त्याचा कालवा नाही, बोजाबाजा नाही, काय नाही. हे तर मात्र आपलं राजकारण चालू आहे. मराठा आरक्षण म्हणलं की राजकारण थट्टा करते सगळी. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता पंढरपूर तालुक्यामध्ये असलेल्या गादेगाव या गावामध्ये उभा आहे. खरं तर आज या गादेगावातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या पाठिंब्यासाठीचं साकळी उपोषणाला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. त्यासोबतच या भागासहितच महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या त्या ठिकाणी एक मोहीम सुरू आहे की पुढाऱ्याशींना किंवा राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांच्या व्यक्तींना त्या ठिकाणी गावबंदी करायची, जोपर्यंत आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये कुठल्याही राजकीय माणसानं, राजकीय पक्षानं कुठल्या कार्यक्रमासाठी यायचं नाही आणि कुठल्या भेटीसाठी यायचं नाही. ही मोहीम जवळपास महाराष्ट्रभर सुरू आहे. त्याचंही संदर्भातला पाठपुरावा, अंमलबजावणी, त्याचं निवेदन त्या ठिकाणी गादेगावच्याही वतीनं त्या ठिकाणी तयार करण्यात आले आणि संपूर्ण गादेगावकरांच्या वतीनं एकमुखानं हा निर्णय घेण्यात आला आहे की कुठल्याही राजकीय नेत्याला जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही त्याचे निर्णय होत नाहीत आणि जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत गावामध्ये बंदी त्या ठिकाणी घालण्यात आले. खरं तर मनोज जरांगे पाटलांनी या मराठा आरक्षणाच्या संदर्भातला हा यज्ञ ज्यावेळेला सुरू केला होता त्यावेळेला निश्चितपणानं मला वाटतं की कुणालाही अध्यक्ष इतकं वाटलं नव्हतं की या लेवलला जाऊन वातावरण त्या ठिकाणी तयार होईल. आणि आत्ता जवळपास वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे प्रयत्न करूनही ज्यावेळेला मराठ्यांना आरक्षण मिळत नाही किंवा मिळालं तर ते पूर्णपणे मिळत नाही, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं मिळत नाही, न्यायालयामध्ये त्याला अपील दिलं तर ते पाठीमागे येत आहे, तर मग जोपर्यंत पूर्णतः आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा वेगवेगळ्या मार्गानं चालू ठेवला पाहिजे. या भूमिकेतूनच खरं तर मराठा समाजानं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत राहून विधायक मार्गानं जो काही मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा त्या ठिकाणी उभारला त्याचाच एक भाग म्हणून खरं तर ऐतिहासिक लढण्याची पार्श्वभूमी असलेल्या गादेगावातून खरं तर हा लढा त्या ठिकाणी सुरू होतोय. ह्या गादेगावाला स्वतंत्र लढ्याच्या संदर्भातला देखील इतिहास आहे आणि आज पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला देखील लढा या गावातून उभा केला जातोय. गावातील काही प्रतिनिधी आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं ऐकूया आणि ह्या आरक्षणाची किती गरज आहे, काय तीव्रता आहे, का गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याची अंमलबजावणी कशी करणार आहेत, हे येत्या थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी इथल्या बऱ्याच ग्रामस्थांशी बोलून आपण जाणून घेऊया. साहेब, पहिलं महाराष्ट्र माझामध्ये अगदी स्वागत. आणि पहिला प्रश्न हा आहे की साखळी उपोषण आणि गावबंदीचा निर्णय झाला आहे, काय आहे तो निर्णय, ग्रामपंचायतच्या वतीनं किंवा गावाच्या वतीने काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम जय जिजाऊ आणि महाराष्ट्र माझाचंही मनापासून आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं ह्या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर मराठा समाजाने गेली 6-7 वर्ष 58 मोर्चे काढले, वेगवेगळी आंदोलनं केली, त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करत असताना शासनानं विनाकारण समाज बांधवावरती लाठीचार्ज केला, गोळीबार केला आणि त्यातून हा लढा खऱ्या अर्थानं पुढे आला. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा लढा उभा राहत असताना खरं तर ह्याला लढा म्हणता येत नाही, ही एक समाजाची वेदना आहे. कारण मराठा समाजानं आजपर्यंत जे भोगलेलं आहे, इथल्या युवकांनी, बेरोजगारांनी जे भोगलेलं आहे, ह्याची एक वेदना म्हणून महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे.
हे होत असताना 40 दिवसाची मुदत दिलेली असताना सुद्धा शासन जाणीवपूर्वक सुरुवातीला इतर समाजाचे नेते मंडळी ह्या समाजावरती घालून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मराठा समाजातीलच काही नेते मंडळी वेगवेगळे स्टेटमेंट देऊन ह्या लढ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु हा सामान्य मराठ्यांनी घेतलेला हातामध्ये घेतलेला हा लढा आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडत नाही आणि आता सरकारला सुट्टी नाही, मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समाविष्ट करून 50%च्या आतील आरक्षण आम्हाला पाहिजे आणि त्या भूमिकेतून खरं तर ह्या गावामध्ये एक जुनी जाणती सर्व युवक एक अभ्यासू माणसं आहेत, एक चळवळीचं गाव आहे आणि सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन काल दसऱ्याच्या दिवशी असा निर्णय घेतला की जोपर्यंत आपल्याला हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील त्यांना या गावाच्या शिवारामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची बंदी म्हणजे सर्व प्रकारची बंदी घातलेली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांबरोबर आपणसुद्धा खरीचा वाटा घेतला पाहिजे म्हणून आम्ही ह्या ठिकाणी साखळी उपोषणाचं नियोजन केलेलं आहे, त्याचा आज पहिला दिवस आहे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत गादेगावचा लढा कायम राहणार आहे. अगदी खरं तर इतर देखील बरीच मंडळी त्या ठिकाणी या संपूर्ण लढ्याच्यासाठी इथं बसलेत, बरेच तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक देखील या संपूर्ण चळवळीमध्ये सहभागी आहेत. आपल्यासोबत वकील साहेब आहेत, वकील साहेबांशी बोलूया. खरं तर ह्या संपूर्ण लढ्याला वकील साहेब कायद्याच्या अंगानं तुमच्याशी बोलायचं आहे. खरं तर हा लढा रस्त्यावरचा लढा आपण लढून झाला, आपण 50-55 मोर्चे काढले, शांततेत आंदोलनं झाली, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तिथं झालं, मनोज जरांगे पाटलांचं मध्यंतरच्या काळामध्ये जवळपास महाराष्ट्रभराचा दौरा झाला, त्यानंतर अंतरवाली या ठिकाणी मोठी न भूतुना भविष्य अशी रेकॉर्ड ब्रेक सभा मराठ्यांची झाली आणि त्यानंतर मग आता एका बाजूला रस्त्यावरचा संघर्ष अधिक तीव्र करून दुसऱ्या बाजूला कायदेची लढाई अधिक ताकदीने लढली पाहिजे हाच आरक्षण मिळवण्याचा मार्ग तूर्तास तरी त्या ठिकाणी दिसतोय. तर ह्या दोन्ही बाजूबद्दल एक वकील म्हणून काय प्रतिक्रिया? नमस्कार, महाराष्ट्र माझाचं प्रथमतः अभिनंदन. खरं तर ह्या आरक्षणाची गरज का भागली तर त्याचं कारण आहे की दुष्काळानं शेती पिकांना आणि आरक्षणामुळं पोरांना शिकता येईना आणि आमदार खासदार याच्यावर लक्ष दे येणार हा खरा तर या ठिकाणचा मूळ मुद्दा आहे. 58 मोर्चे झाले, 58 मोर्चाला मुख नव्हतं आणि त्यामुळं ते मोर्चे झाल्यानंतर आम्हाला त्या मोर्चावर काही वेळेला गोलगोल अशा पद्धतीचं सांगितलं गेलं आणि त्या ठिकाणचं आरक्षणाचा लढा तो 58 मोर्चानंतर थोडा शांत झाला. त्यानंतर जरांगे पाटलांनी च्या माध्यमातून या मराठा समाजाला एक मुख मिळालं आणि ते व्यक्तिमत्व सार्वभौम असल्यामुळं या ठिकाणी हा लढा लोकाभिमुख झाला. आता हे लोकाभिमुख लढा होत असताना एक गोष्ट या ठिकाणी घडली की जरांगे पाटलांनी ज्या ज्या आंदोलनाची भूमिका घेतली ती आंदोलन शांततामय मार्गाचं घेतलं त्यामुळं सरकारला त्या ठिकाणी ते उचकवता आलं नाही. दुसरी बाजू झाली की आंदोलन झाल्यानंतर त्यांनी सरकारनं मुदत मागितली, त्या मुदतीही सरकारला 4 दिवसाची होती, ती मुदत त्यांनी 30 दिवसाची दिली. 30 दिवसाच्या मुदतीनंतर त्या ठिकाणी 40 दिवसाची मुदत ही त्यांनी 10 दिवस वाढवून दिले आणि एकूण 40 दिवसाची सरकारची मुदत घेतल्यानंतर ही खरी जबाबदारी खरं तरी सरकारची आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल आणि ही जबाबदारी असताना सुद्धा केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं गेली 30-40 दिवसामध्ये फक्त कमिटी नेमली, शिंदे ॲडव्होकेट शिंदे कमिटी न्यायाधीशांच्या माध्यमाखाली नेमली आणि कमिटी खालून ते काम सुरू ठेवलं. पण खरं तर कमिटीचं काम सुरू असताना एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी प्रकर्षानं मांडावी वाटते की 1923 साली पहिल्यांदा जो मुंबई ॲक्ट कमिटीचा 2023 पान नंबर 21 तो मुंबई ॲक्ट कमिटीचा निकाल आहे की मराठा कुणबी आणि कोळंबी हे सगळे एकच आहेत हा त्या काळाचा जाती व्यवस्थेसाठीचा दिलेला निकाल आहे, तो आरक्षणासाठीचा नाही परंतु जाती व्यवस्थेचा आहे. आणि मग त्यानंतर 23 बेस घेऊन त्यानंतरची मंडल आयोग असेल मंडल कमिशननं जी काही ओबीसीमध्ये दिलेलं आहे त्या ओबीसीमध्ये आरक्षणाला त्यावेळेचा बेस घेतलेला आहे. मुंबई काउन्सिल असेल, सातारा ॲक्ट असेल किंवा निजामशाहीतले जे काही पुरावे आहेत ते आणि शेतीचे पुरावे 7-12 उतार्यावरचा पुरावा असेल किंवा त्याच्या जन्माच्या दाखल्यावरचा पुरावा असेल हे पुरावे दिल्यानंतर ज्या ज्या वेळेची कमिटी आल्या त्यानंतर गायकवाड कमिटीनंही त्याचाच अहवाल पाहिला आणि मग गायकवाड कमिटीचाही अहवाल तोच आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी नारायण राणे कमिटी की ज्यांनी नारायण राणे एक सदस्यीय कमिटीनं जे EWS आरक्षणामध्ये ज्यावेळेस दिलं गेलं होतं की विशेष आरक्षण म्हणून दिलं त्या आरक्षणाच्या वेळेस त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पान नंबर 7 त्यांनी एक गोष्ट लिहून दिलेली आहे की मराठा आणि कुणबी हे एक आहेत.
ह्यांची जरी जाती व्यवस्था आणि ह्या ठिकाणचे जरी काय नावामध्ये फरक असेल तरी ती मुळांचं कुळ त्यांचं एक आहे. आणि मग आज त्यांच्याकडूनच दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांनी लिखित त्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि परत त्याच ठिकाणी तुम्ही एक बाजू मांडताय की हे वेगळे आहेत म्हणजे दुही माधवण्याचं काम या ठिकाणी सरकारमधले प्रस्थापित करतायत. आणि आताचा हा लढा हा निश्चितपणे कायद्याच्या बाजूने म्हणला तर ते सरकारची जबाबदारी आहे आणि सामान्यांच्या बाजूने जरी म्हणलं तरी सामान्यांनी जरांगे पाटलांच्या बरोबर असणं ह्याची खरं तर प्रकर्षाने गरज आहे. कारण हा लढा फक्त जरांगे पाटलांचा किंवा एखाद्या व्यक्तीचा नाही तर इथल्या सामान्य लेकराबाळांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा हा लढा आहे. त्यामुळे वैयक्तिक हा लढा लढताना आपला व्यक्तीचा लढा आहे म्हणूनच हा लढावा लागेल आणि खरं तरी कायद्याची बाजू म्हणून बी सरकारचीच जबाबदारी आहे. कालच्याही ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलं की अगदी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही आरक्षण देणार आहे पण आरक्षण कधी देणार आहे हे सांगितलं नाही. 30 दिवसाची मुदत तुम्हीच मागताय. मुदत संपतेवेळी कमीत कमी शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून तुम्ही मुदत संपण्याच्या तारखेला तरी सांगायला पाहिजे होते की 4 दिवसात दोनार आहे 2 दिवसात देणार आहे. आणि शिंदे कमिटीकडे आज 5,000 पुरावे आहेत की ज्या पुराव्यामध्ये बरेच पुरावे हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि तरी सुद्धा मग शिंदे कमिटी आज अहवाल काय करते. खरं तर ते कन्क्लुजन फायनल करून त्याच्यावर एक रीडिंग द्यायचं असतं एवढंच काम असतं. ते खरं तर 4 तासाचं काम आहे आणि तरी सुद्धा त्याच्यासाठी एवढे वेळ का. आणि म्हणून ह्या आरक्षण कायदेशीर ही लढाई आणि बाकी सामाजिक ही लढाई म्हणून ही सर्वस्वी जबाबदारी सरकारची आता. बरोबर. खरं तर ह्या संपूर्ण यंत्रणेमध्ये एक गोष्ट बघितली तर लक्षात येते की बरेच चेंडू एकमेकांच्या तिकडं त्या ठिकाणी पाठवले जात आहेत ढकलले जात आहेत. राज्याला थोडंसं नॅट लावले, राज्य म्हणतं आहे केंद्राकडनं थोडीशी मुदत वाढवली की आरक्षणाचा मार्ग सुटू शकते, केंद्राला बोललं की ते काहीतरी राज्यावर घालतं आहे. हे केंद्र राज्य आता दोन्ही बी एका सरकारच्या हाताखाली आहे, हे सगळं एका शासन हँडल करते. तर शासनानं जर धोरणात्मक निर्णय घ्यायचा ठरवला, आपली काही लोकं नरेंद्र मोदींसारखा तगडा माणूस या सगळ्यांनी जर एका पटलावर बसून हा सगळा निर्णय घ्यायचा म्हणलं तर घेता येऊ शकतो का? तुलनेनं सोपा आहे. खरं तर हा निर्णय लगेचच घेता येतो आहे. घेणं येण्यासारखं त्यात वेगळं काही नाही. कारण ओबीसी आरक्षणाला ज्या गोष्टी आहेत तिथं ज्यावेळेस बाबासाहेबांनी आरक्षण दिलं त्यावेळी 4 विभागातच दिलं आहे. ओपन, ओबीसी, एससी आणि एसटी ह्या 4च विभागात आहे. त्यात ओबीसीचा बऱ्यापैकी प्रश्न आहे. तर ओबीसीमध्ये ऑलरेडी हे आहेत, त्याच्यासाठीचंही कन्क्लुजन आहे. 2017ला केंद्र शासनानं आरक्षणाच्या सगळ्याच अधिकार हे राज्य सरकारचे काढून घेतलेत आणि ते केंद्र सरकार दिलेत म्हणून केंद्र सरकारही याच्यामध्ये जबाबदार आहेच. खरं तर केंद्र सरकारनेही निर्णय घेतला पाहिजे आणि 50% आत असेल किंवा 50% जी काय मान्यता आहे मर्यादा आहे ही केंद्र सरकार हे नक्की स्वतःच्या अध्यादेशानं उठवू शकतं. आणि खरं तर हे का करत नाहीत हाच खरा मुद्दा आहे. कारण ही जर ह्याची बॅक हिस्ट्री जर बघितली थोडी तर आजपर्यंतही देताना फक्त गोड बोलणे इथपर्यंतच चालू आहे. आणि प्रॉपरली ज्यावेळेस एखादी गोष्ट करायची आहे त्यावेळेस न करता त्यातून पर्यायी मार्ग काढणे सगळ्याच पक्षाचे. म्हणजे असं काय नाही की बाबा कुठलाच पक्ष आहे सत्ताधारी आल्यानंतर त्यांनी सत्तेत आल्यानंतर त्यांनी म्हणायचं आपण आरक्षण देऊ, विरोधात असल्यानंतर त्यांनी म्हणायचं का देत नाही आणि जे दिलेलं आहे ते का टिकू दिलं जात नाही. त्याच्यासाठी ज्या त्रुटी कायदेशीर अगदी जबाबदारीने म्हणून सांगतो की न्यायालयसुद्धा यामध्ये बऱ्यापैकी की सरकारच्या सोबतची भूमिका हे घेतं ही एक जबाबदारीनं म्हणतोय अशी माझी शंका आहे. की नक्कीच न्यायालय या गोष्टीविषयी की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही निर्णय घेताना तुमच्याकडे जर पुरावे असतील तर न्यायालयाला वाचा येतंय, लिहायला येतंय, अभ्यास करता येतोय, या ठिकाणचे निकाल झालेले आहेत तरीसुद्धा न्यायालय का करत नाही. आणि सामान्य माणूस आज न्यायालयावर कायदेशीर बाजू म्हणून कोण बोलत नाही, संयम असावा म्हणून आहे. पण ज्यातली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेविषयी पुढे जाण्याचं काम न्यायालयानं सुद्धा करावं. स्वतःचे क्युरिटिव्ह पिटिशन दाखल करून घेतले. क्युरिटिव्ह पिटिशन याचा अर्थ काय तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करावा, पुनर्विचार करावा. की पुनर्विचार याचिका म्हणून नाही तर पुनर्विचार याचिका दाखल करून आज तुम्ही घेतली पण त्याच्यासाठी पुनर्विचार याचिका सुद्धा सरकारला कुठेही निर्णय घ्यायला अडचण करत नाही. आज सरकारची भूमिका आहे की फक्त प्रत्येकाच्या आड दणण्याचं काम चालू आहे. तर ही गोष्ट आड दणण्यापेक्षा एका सरळ मार्गानं निघालं तरी यातले बरेच प्रश्न सोडून जातील. हे तशा पद्धतीनं सरळ मार्गी जाणं हे सरकारांना बी परवडणार आहे, राजकीय पक्षांनाही परवडणार आहे. कारण आज जर गावोगावचा मराठा समाज बघितला तर तुलनेनं पाठीमागच्या मोर्चात आणि ह्या मोर्चामध्ये प्रकर्षानं हा फरक आहे की पाठीमागच्या मोर्चामध्ये मराठा समाज सक्रिय होता परंतु तो आपल्या पक्षासहित गटासहित सक्रिय होता. यंदा मात्र तो जरांगे पाटलांसोबत उतरलाय, त्यावेळेला सगळे पक्ष आपल्या पार्ट्या गट संघटना सोडून उतरलाय. मला वाटतं हे जास्त येणाऱ्या सरकार राजकारण्यांसाठी धोकादायक आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय भूमिका एक तरुण सहकारी म्हणून आरक्षणाची? तर आत्ताच वकील साहेबांनी सर्व राजकीय बाजू असतील किंवा सामाजिक असतील ह्या सगळ्या स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. साधारण ह्याचा अर्थ असा होतो की ग्राउंड लेवलला म्हणजे अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकांना न्यायालयीन काय अडचणी येऊ शकतात किंवा बाकी कुठल्या काय अडचणी आहेत याचं ज्ञान सर्वपणे पसरलेलं आहे. आता मी माझा मुद्दा आरक्षणाबाबतीत 3 मुद्द्यांमध्ये मांडतो. 2009, 2014
2019 कारण 2014 साली त्या काळाच्या सरकारनं आपल्याला ESBC आरक्षण दिलं, म्हणजे साधारण इकॉनॉमिकली अँड सोशली बॅकवर्ड क्लास म्हणतो आपण त्याला, म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास गट म्हणून दिलं. मग त्याच्या बेसवरती मराठा समाजातले जे काय सर्वसामान्य विद्यार्थी असतील ज्यांना नोकरीची अपेक्षा होती त्यांनी त्यामधून अर्ज भरला आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष त्यांचं सिलेक्शन झालं आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष नेमणूक द्यायची वेळ आली त्यावेळेला ते आरक्षण टिकलं नाही. अर्थातच त्याच्यामुळं साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असतील या ठिकाणी 2000 ते 2500 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला, त्यांचं सिलेक्शन थांबलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मग मोर्चे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वश्रुत आहेत, समाजाला सर्वश्रुत आहेत, अगदी शांततेने मार्गाने काढले आणि 2019 साली परत त्याच्यामध्ये थोडासा बदल असा झाला की SEBC म्हणून दिलं, सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, म्हणजे थोडं ईचं एच झालं, याचं ई झालं. ठीक आहे, त्याही वेळेला समाजानं ते मान्य केलं आणि त्याही आधारावरती एका आशेनं तरुणांनी परत फॉर्म भरले, परत सिलेक्शन, परत तेही आरक्षण कायद्यामध्ये टिकलं नाही. आणि मग ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये गव्हर्नमेंटचा पण समाजानं सगळे मुद्दे ऐकून घेतले, त्यांच्या कलाप्रमाणे दोन्ही गव्हर्नमेंटच्या कलाप्रमाणे मराठा समाज चालत आला आणि ह्या सगळ्या गोष्टी OBC मधून आरक्षण मिळतंय हे माहीत असून सुद्धा त्यांच्या कलानं सगळ्या गोष्टी घेतल्या आणि दोन्ही वेळा तरुणानं त्याच्या आयुष्यातली 10 वर्षे वाया घालवली. जर एखाद्या तरुणाच्या आयुष्यामधली 10 वर्षे जात असतील, महत्वाचा कालावधी जर जात असेल, तर त्याच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असं आपण समजूया. 100% म्हणजे दोन वेळा आपण गव्हर्नमेंटवरती शासनावरती विश्वास ठेवला आणि परत त्या ठिकाणी फसवणूक झाली आणि आता मात्र एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये का प्रतिसाद मिळतोय, तर आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं, सगळ्यांना माहिती आहे, राजकीय बाजू असतील, शैक्षणिक बाजू असतील, सगळ्या ह्या मराठा समाजाच्या बाजूने आहेत आणि ते कोर्टामध्ये टिकणारं सुद्धा आहे. म्हणून OBC मधनं एवढ्या उद्वेगानं या ठिकाणी आरक्षण मागण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. तर पूर्ण राजकीय पक्षांनी म्हणूया आपण, कुठल्याही एका सरकारचं म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टीचा, ही जी तळमळ आहे आतनं येणारी, तर त्याचा एक सर्वांगानं विचार करावा आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर दिला पाहिजे. खरं तर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीची भूमिका म्हणून आज विचारणार नाही, मराठा समाजाची, आपल्या समाजाची भूमिका म्हणून खरं तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की काय सरकार लांबवत आहे, घेत नाही निर्णय, अनेक गोष्टी आहेत, अनेक आरोप केले जात आहेत, काही माणसं पाठवली जात आहेत असे आरोप केले जात आहेत, सरकार आरक्षण देते पण आपलीच काही लोकं पाठवून न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकू दिलं जात नाही अशाही पद्धतीचे आरोप आहेत. ह्या सगळ्याकडे एक मराठा समाजाचा तरुण म्हणून कसं बघताय, पक्षाच्या पटलावरही आणि पक्ष सोडूनही बघताना? खरं तर पक्षाच्या पटलावर बघत असताना, मी पक्षाचं जरी काम करत असलं तर मी अगोदर माझ्या समाजाचा आहे, मी पहिल्यांदा समाज म्हणून समाजासोबत आहे, पक्ष नंतर आहे. पक्षाची भूमिका घेत असताना पक्ष काय, पक्ष हा गौण विषय आहे आता इथं. मराठा समाजाला आज जे काही जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली चालले आहे त्या गोष्टीला आज सगळ्यांचं समर्थन आहे. सरकार जर यात वेळ काढूपणा जर करत असेल तर सरकारला, कुठलंही सरकार असेल, तर आम्ही त्याचा पूर्णतः निषेध करतो. सरकारनं ज्या आपल्याला जे 30 दिवसाचा, खरं तर 30 दिवस सरकार मागत होतं, पण जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसाची मुदत दिली. 40 दिवसात जर आरक्षणाचा विषय होत नसेल, सरकार जर मराठा समाजाची परीक्षा जर बघू पाहत असेल, तर त्यांना समाजाची खरंच एक किंमत चुकवावी लागेल. आज मी काय म्हणतोय, मराठा समाज म्हणून आपण बोलत असताना आज आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरवळी जिरवळ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटलं. बाबा, धनगर समाजाची लोक अनुसूचित जातीत समाविष्ट करा म्हणून मागणी करतायत, त्या गोष्टीला त्यांनी ठाम विरोध दर्शवला. तसं माझंही मत आहे, आपल्या समाजातल्या लोकांनी पक्ष पार्टी न बघता आपल्या समाजाच्या भूमिका म्हणून मांडल्या पाहिजे, त्या पुढे येऊन मांडल्या पाहिजे, त्या आज आपल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे. तर फक्त समाज म्हणून समाजानं आपल्या पुढे आलं पाहिजे. एवढे बघणे, ठीक आहे, इकडे बरीच लोक आहेत. पटेल साहेब या, मग पलीकडे जातोय, पलीकडे काही गँग होते आणवणी का उभारलाय? समाजालाच आणवण ठेवलेलं आहे सरकारनं. मूळ 100% मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे. माझ्या पंजोबाला 50 एकर आणूत, त्याला 5 मुलं, मग 10-10 एकर वाटणी लागली. परत आमच्या वडिलाला 4 भाव, त्यांना 2.5 एकर वाटणी लागली आणि आम्हाला आता 1 एकर 1.5-1.5 एकर यायला लागली. मग ती शेती करत असताना, आज शेतीमध्ये जे आपण माल पिकवतो, ऊस असेल, कुठल्या फळबागा असतील,
मार्केटमध्ये गेलं त्याला व्यापाऱ्यांनी लुटलं जाते, कारखान्याला उसण्या घातला तिथं कारखानदारांनी लुटलं जाते, म्हणजे जे बी काय शेतकऱ्यांनी पिकवल तिथं शेतकऱ्याला भयानक लुटलं जाते. एका बाजूला आम्ही अल्पउदारक झालो, दुसऱ्या बाजूला जे आम्ही पिकवतो या त्याला हमी भाव मिळत नाही, त्यामुळं आमचं दारिद्र्य गरिबी ही वाढायला लागली या. आणि मराठा समाज एवढी पूर्ण जगातसुद्धा कुणी आत्महत्या केल्या नसतील्या, म्हणजे जवळपास 4.5 लाख आत्महत्यापैकी 4.25 लाख आत्महत्या ही फक्त मराठ्यांच्या आहेत. म्हणजे त्याचं कारण आहे की मराठा समाजच फक्त जास्तीत जास्त शेतकरी आहे आणि मग त्याच्यामुळे त्याचं भागत नाही ना. आज त्या मुलांना त्याच्या मुलाकडे जर क्वालिटी असली, त्याला जर 90% मार्क असली आणि दुसऱ्या जी ओबीसीत आहे त्याला 60% असली, 70% असली तर त्याला नोकरी लागते आणि 90%वाल्याला लागत नाही. मग 90%वाला जर त्या खुर्चीवर बसला तर 70%वाला साहेब होतोय आणि 90%वाला शिपाई होतोय, त्यांना आदेश द्यायचा आणि ह्यांनी खाली ऐकायचं. ह्या देशाची एकूण जी सगळ्या ऑफिसमध्ये ज्या प्रकारचं कामकाज चालतं देश चालवायला तिथं क्वालिटीचा माणूस नाही. क्वालिटीच्या माणसं नसल्यामुळं ह्या देशाची पूर्ण व्यवस्थासुद्धा एका बाजूला कॉलॅप्स झालेली आहे. आणि जी कोण सगळ्याच पक्षातली राजकीय नेती आता फक्त म्हणायचं ही ही सत्यता आहेत भाजपची आणा किंवा राष्ट्रवादी, ही फक्त लेबल बदलते त्या औलादी, माणसं तीच आहे ती, फक्त ह्याच्यात मोदीच बदलला आहे. बरोबर आहे, सगळ्या औलादी इकडे काँग्रेसमध्ये आले तीच आहे द्या आणि काँग्रेस बरबाद झालं की भाजपमध्ये गेले औलादी तीच आहे द्या. तर ही मुळापासून ही औलाद नष्ट करायला लागेल. ही जी घरंदाज माणसं आहे ती, जी पहिली स्वतःला गावाला वेटीस धरून पहिली काय राजांच्या पाटला ज्या औलादी होत्या ती औलादी जी राजकारणात आहे द्या ती पहिल्यांदा आपल्याला खुर्चीवरनं त्यांना घरी बसवायला लागेल. आणि मनोज जरांगे पाटलासारखी सर्वसामान्य कुटुंबातली पोरं जोपर्यंत राजकीय खुर्चीवर बसणार नाहीत तोपर्यंत समाजातला एकही प्रश्न सुटणार नाही ही माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटते. मुळात हा धोका हाच होता की आजसुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण सुरू असताना बऱ्याच बाजूने धोका बोलून बोलला जातो तो हाच आहे की जरांगे पाटलांच्या पाठीमाग कुठल्या राजकीय शक्तींचा हात आहे का, उद्या जरांगे पाटील थेट राजकारणात येण्यासाठी हे सगळं करतायत का, आणि तुम्ही तर असं म्हणताय की थेट जरांगे पाटलांनी राजकारणातच यायला पाहिजे, कसं बघता ह्या सगळ्या गोष्टी? कारण राजकारणात आजपर्यंत असलेल्या आपल्या सत्ताधारी मराठा समाजानं मराठा समाजाच्या पाठीमागं म्हणून खंबीरपणाने उभारून काय केलं नाही. मला आठवते स्टेटमेंट आहे ते, आता अध्यक्षांनी सांगितलं की नरहरी झिरवळ म्हणाले की ओबीसीच्या कुठल्याही माणसाला आदिवासीमध्ये घेतलं तर आम्ही आदिवासी एवढे एवढे आमदार आहे तुम्हाला सोडणार नाही. तिकडं पडळकर म्हणतात की मी आधी धनगराचा आहे, मी आधी माझ्या जातीचा आहे मग समाजाचा आहे. आणि असं मराठ्याचा कुठलाही नेता म्हणायला तयार नाही की मी आधी माझ्या जातीचा आहे मग मी माझ्या पक्षाचा आहे. आता तर भादराने ह्याच्यामध्ये फोडाफोडी चालू केली की आम्हाला कुणबीचं आरक्षण नको, आम्ही 96 कुळी मराठा आहे. आणि त्याच्यामध्ये नारायण राणेंसारखा माणूस आहे ज्या माणसानं स्वतःच्या अहवालामध्ये आपण कुणबी आहे हे स्पष्ट केलं आहे. आणि आता तो माणूस सरळ सरळ पलटी मारून म्हणतो की आम्ही 96 कुळी मराठ्याचा आहे, आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. आणि मग ह्याच्यामध्ये जरांगे पाटलांना नेऊन पुन्हा राजकारणात पाटलांना टाकणं कितपर्यंत शक्य आहे किंवा किती योग्य आहे? ए नारायण पाटील तर नारायण राणे हा माणूस ह्याला कुठलंही विचार नाही. ह्या जातीसाठी हा माणूस आरक्षणासाठी गावभर डिंबडी वाजवत हिंडत होता. आज जरांगे पाटला आहे मागे ह्या माणसानं उभा राहायला पाहिजे. मग काय एकशी मराठ्याचा मोठा नेता जरांगे पाटलाचं कौतुक करत नाही ह्याचं कारण काय आहे? ही जी एका बाजूला आमदार खासदार मंत्र्यातलं जी मराठा आहे ह्या औलादीला आरक्षणच नको आहे. ह्यांना गोरगरीब मराठ्यांना असंच ठेवायचं, ह्यांचं उम्र रोज जिजवाय आलं पाहिजे. काय ही जर सुधारली, ह्यांची जर शहाणी झाली, पोरं नोकरी लागली तर ह्यांच्या खुडच्या निघते द्या ना. ही त्याच्या मागचं मूळ कारण आहे. आणि ही राजकारण प्रत्येक माणूस म्हणते हे राजकारण सोडून किंवा अहो राजकारणामुळेच ही सगळ्या गोष्टी होते द्या ना. राजकारण असेल तरच तुम्हाला आरक्षण तुमचं अडवलं कोणी आता केंद्रानं? तिथं तुमचं बहुमत पाहिजे, तिथं तुमची माणसं पाहिजे. आणि माणसंच नसतील तर तुम्ही काही केलं तर शेवटी हातात त्यांचे आहे ना. बरोबर, अशी एकंदरीत एका बाजूला परिस्थिती. ह्याही त्या ठिकाणी भूमिका आहेत, पलीकडे बरीच मंडळी त्या ठिकाणी आहे, त्यांच्याशी बोलूया, काही प्रतिक्रिया घेऊया. काका खरं तर संघटना म्हणून तर ठीकच आहे, परंतु गावचा एक प्रथम नागरिक सरपंच म्हणून देखील तुमच्याकडे ही भूमिका घ्यायची आहे. ऐकून की काय गावात सकाळी उपोषण झालं आहे, गावमध्ये निर्णय घेण्यात आला आहे, काय सरपंच म्हणून काय प्रतिक्रिया? हा समाजाचा बऱ्याच दिवसापासूनचा प्रश्न आहे. जातीय सलुक्यात ही अडकावून ठेवलेला या समाजाला शैक्षणिकदृष्ट्या आम्ही राजकीयदृष्ट्या मागत नाही पण शैक्षणिकदृष्ट्या जे आरक्षण हवे आहे
ती या सरकारला देज नाही, याच काय कोणत्या सरकारला देज नाही। या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 200 घराणी असायचं, या 200 घराण्यांनी त्यांच्या पिढीला आणि त्यांच्या कुळवंश जे आहे ते त्यांनी सगळ्यांनी कुणबी हिलावून घेतलेलं आहे। राहिली समाज, समाजाचं कोणालाही देणं घेणं राहिलेलं नाही। जे समाज ह्यातनं जे मनोज सारखा असेल यांना जशी समाजाची जाणीव आहे तशी ह्याच जाणीवेतनं जे पुढारी गेलेले आहेत बोटावर मोजणे इतके त्यांनाच फक्त दहाकत आहे। पण ही देज नाही, हिचं झुलवट ठेवायचं आणि याच्यावर राजकारण करायचं ह्यांना सवय लागलेली आहे। त्याच पद्धतीने आता 2024 पुढं आम्ही देतो हे देतो म्हणून दिलं तर कोर्टात टिकू नये अशा पद्धतीचं आरक्षण देऊन सत्तेवर जायचं आणि फिरून परत हाच प्रश्न उपस्थित राहत ठेवायचा। आता पुन्हा मराठा समाज फसल का? आपण आता एवढा सदसजीव फसणार नाही, म्हणून तर हे ओबीसीमधनं जे आरक्षण मागतोय हे कायदे या दृष्टीने आता भारत सरकारने सांगितलं, कायद्याचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा त्या अभ्यासात म्हणूनच त्यांनी ओबीसीतून आरक्षण मागून या पुढ्यापुढे पेज निर्माण केलेला आहे। यंदा सदसजीव फसणार नाही? आपण नाही फसणार, फसू काय यंदा पुन्हा एकदा? अजिबात नाही फसणार। गंडवदेवी सारखी 5 वर्षाला निवडणूक यात तोंडाव ते काय मजा की चालू आहे त्यांची करायला? यंदा आपण करायचे ना 100% करायचे, कारण विरोधी पक्ष नेते त्यांना जातीत पुळकायला घेतो। एका संविधान पदावर आहेत ते किंवा नारायण राणे असतील, त्यांना संसदेतले प्रश्न त्याचं उत्तर देता येत नाही नीट, इंग्लिशमध्ये देता येत नाही, मराठी देत नाही, हिंदीत देता येत नाही, आणि ते येऊन मराठ्याला मला 96 कळेल, मला आरक्षण नको भाषा करतात। रामदास कदम तीच परिस्थिती। आज सवर्णांना 10% आरक्षण कुठे सुप्रीम कोर्टानं मंजूर केलं? केंद्रातल्या दोन्ही केंद्र म्हणजे विधानसभा असेल, विधानसभा ह्याच्यात असेल किंवा राज्यसभेत, दोन्ही संसदेत मंजूर केलं, ते कुठलाही बेस घेऊन मंजूर केलं त्याने? त्याचा कालवा नाही, बोजाबाजा नाही, काय नाही। हे तर मात्र आपलं राजकारण चाललं, मराठा आरक्षण म्हणलं की राजकारण थट्टा करते सगळी। बरोबर, सत्तेतल्याने वेगळं बोलायचं, विरोधात बसले बसल्याने वेगळंच बोलायचं, नुसतं हसू करायचं हे चाललं ह्यांचं। पण ह्यांचं सगळ्यांचं आपण हसू करायचं ठीक आहे। नमस्कार। आरक्षणाबद्दल बोलायचं म्हटलं तर जारंगे पाटलांनी भरपूर अभ्यास करून सगळ्या चौकटीतून पुराव्यानिशी सगळ्या क्युरी ज्या होत्या त्यांनी मागितलेल्या त्या सगळ्या पूर्तता केलेल्या आहेत। आता जे चाललेलं आहे हे फक्त पळवाटा आहे आणि प्रस्थापित मराठ्यांना विस्थापित मराठ्यांशी काही देणं घेणं नाही आणि विस्थापित मराठा आजपर्यंत त्यांना आपलं म्हणून मोठं करत गेला। प्रत्येक मराठ्याला या समाजानं मोठं केलं, पण या समाजासाठी त्यांनी आपलं कधीच मानलं नाही, आत्ता उघड झालं। त्यामुळं आता त्यांना त्यांची जागा दाखवणे हे गरजेचं आहे। आजपर्यंत या मराठा समाजाने इतकं सोसलं की कुठल्याही समाजाला इतका त्रास झालेला नाही। हा समाज बहुसंख्येनं हा शेतकरी आहे, शेतीमालाला भाव नाही आणि मग शेतीमालाला भाव नसल्यामुळं शाळेतल्या मुलांसाठी फी भरायला यांच्याकडे पैसा नाही, कर्ज काढावं लागते, कर्ज काढून कर्ज राजदारी झाला की कर्ज फेटत नाही म्हणून पण आत्महत्या करावी लागते। आणि सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये कोणी केल्या तर आमच्या शेतकरी बांधवांनी केलेल्या आहेत। मग याच्यासाठी आम्ही शेतकऱ्याची लेकरं म्हणून हे खुर्चीवर जाऊन बसलेले, आम्हाला इलेक्शनाच्या वेळी सर्व कुणबी समाजाला आपलं म्हणून जवळ आलेली माणसं आज या समाजापासून दूर का आहेत हा एक प्रश्न आहे। अजूनही एकही नेता आमदार असेल खासदार असेल मी माझ्या जातीसाठी अमकं करेन अशी त्याची वाचा थोडीसुद्धा उलगडत नाही, याचा अर्थ ते आमचे नाहीत आणि त्यांना आता त्यांची जागा आमचा समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही। अगदी रास्त पद्धतीची भूमिका करत त्या ठिकाणी समाजाच्या वतीनं त्यांनी मांडले। तर ह्या सगळ्या गादीगाव येथील मराठा बांधवांच्या त्या ठिकाणी भूमिका आहे त्या अतिशय अभ्यासू कायद्याच्या चौकटीवर खरी गरज सांगणाऱ्या परिस्थितीची या वेदना समजून घेणाऱ्या या सगळ्या त्या ठिकाणी भूमिका या गादीगावच्या त्या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं मांडण्यात आलेत। खरं तर मराठा आरक्षणाचा हा विषय इतका लहान नाही आहे किंवा इतका छोटाही नाही आहे, तो एका मुलाखतीमध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये संपेल। आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं सातत्यानं वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठा समाजाच्या त्यांच्या नेमकं म्हणणं काय, त्यांच्या अडचणी काय, त्यांच्या वेदना संवेदना काय त्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पत्रकार म्हणून तरी करणार आहोतच, परंतु मी वैयक्तिक संपादक म्हणून देखील त्या ठिकाणी हा प्रश्न माझ्या जातीचा प्रश्न आहे आणि तो आमच्या लेकराबाळांच्या शिक्षणाचा परिस्थितीचा संघर्षाचा प्रश्न आहे। म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावर हा मराठा आरक्षणाचा लढा आपण येत्या काळामध्ये सातत्यानं महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी लावून धरणार आहोत, बोलणार आहोत, त्या संदर्भातल्या गोष्टी चर्चा करणार आहोत। खरं तर यामध्ये अनेक पद्धतीचे बारकावे आहेत, ही लढाई दोन्ही बाजूंनी खेळली जाते। एका बाजूला रस्त्यावरचा हा लढा वाढवून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आरक्षण देण्यासाठी मराठा समाजातील काही तज्ज्ञ कायदे तज्ज्ञांसोबतच त्या ठिकाणी सरकारनं देखील
काही हुशार माणसं नेमून त्या ठिकाणी हा मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न तडीस लावला आणि आपली माणसं किंवा कुठलाही पक्ष असो त्या त्या पक्षाची आपली माणसं जर जाणीवपूर्वक त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये पाठवली नाहीत तर हा आरक्षण त्या ठिकाणी निश्चितपणे टिकू शकतं. शासनानं थोडीशी संवेदना दाखवायची गरज आहे. केंद्र असेल राज्य असेल या दोन्ही बाजूंनी पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या समाजाचा विचार थांबायची तर्म समाजाच्या अडचणी इथल्या लेकराबाळांच्या शिक्षणाच्या अडचणी शेतीचं होत असलेलं नुकसान बाजारामध्ये सततचा भाव नसणं हमीभाव कुठल्याही पिकाला नसणं शेतीमध्ये त्या ठिकाणी महागाई सातत्यानं वाढत जाणं शेतीच्या उत्पादनाला तितकासा बाजारामध्ये दर नसणं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सतत होत जाणारी अवहेलना यातून मगाशी आता आकडेवारी एक जणांनी सांगितले की मराठा समाजातल्याच आत्महत्या तुलनेनं सगळ्यात जास्त आहे त्या. आणि मग कधी काळी राज्यकर्ती असलेली कधी काळी गावात गाव सांभाळणारी ही समाज हा जमा त्याच्यावर जर अशा पद्धतीनं वाईट वेळ असेल येत असेल तर निश्चितपणानं याचे वाईट परिणाम समाजाला तर भोगावे लागत आहेत. परंतु एकदा का हा समाज चिडला एकवटला गेला तर त्याचे निश्चितपणानं चुकीचे वाईट परिणाम त्या ठिकाणी राज्यकर्त्यांना आणि राजकीय पक्ष मग कुठलेही पक्ष असो त्यांना देखील भोगायला लागू शकतो. छोट्या छोट्या जाती असलेले राजकीय नेते पुढे येत आहेत माझ्या जातीसाठी मी रस्त्यावर आहे म्हणतायत आणि मराठा समाज मात्र तुलनेनं इतका मोठा असून देखील मराठ्यांचे नेते मात्र याबाबत बोलायला तयार नाहीत आणि जे बोलत आहेत ते समाजाच्या सध्याच्या भावनेच्या विपरीत पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. त्यांनी जर योग्य वेळेला विचार नाही केला तर येत्या काळामध्ये हा मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुर्तास तरी गादेगावमध्ये अशा पद्धतीनं हे साखळी उपोषण आणि गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. गावोगावी खरं तर ऐतिहासिक निर्णय हा की कुठल्याही गावामध्ये त्या ठिकाणी राजकीय नेता कुठल्याही पक्षाचा आणि आमदार खासदार किंवा मंत्री यांना येऊ देणार नाही आणि येणार असेल तर आमच्या आरक्षणाचा जीआर घेऊन या आमच्या आरक्षणाचा कलश घेऊन या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते ते निश्चितपणानं समाजाच्या वेदना मांडणारे. गादेगावमधलं हे उपोषण त्या ठिकाणी सुरू झालं आहे. आज त्याचा पहिला दिवस आहे. नंतर गावोगावी अशाच पद्धतीनं हा मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होत जातो आहे. त्यामुळे नेमका आता जरांगे पाटील काय भूमिका घेत आहेत मराठा समाजाची काय भूमिका आहे आणि याच्यावरून आरक्षणाचा निर्णय नेमका केव्हा मिळतो हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु तोपर्यंत महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलवरती आपण आता इथून पुढे सतत सर्व गावांमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या आमच्या मराठा बांधवांच्या भूमिका काय त्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कॅमेरामन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा गादेगाव.